लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। राज्य सरकार ने पर्यटन को बढ़ावा देने के लिए 2 अक्टूबर से 8 अक्टूबर के बीच जंगल ट्रेल कार्यक्रम चलाने की घोषणा की है। आज पर्यटन दिवस पर कोंकण विभागीय उपायुक्त मनोज रानाडे ने जंगल ट्रेल की पुस्तिका लॉन्च करते हुए इसकी जानकारी दी। कोंकण उपायुक्त रानाडे ने बताया कि यह एक दिवसीय जंगल ट्रेल होगा जिसमें पर्यटक धनसाण अभयारण्य और करनाला बर्ड सेंचुरी देख सकेंगे। उपायुक्त ने बताया कि जंगल ट्रेल के लिए पर्यटकों को कोंकण भवन में सुबह 7 बजे आना होगा। दोनों अभयारण्यों की सैर कराने के बाद रात 9 बजे वापसी होगी। पर्यटकों को इसके लिए 1800 रुपए फीस भी देनी होगी। इस अवसर पर पर्यटन विभाग के उपसंचालक हनुमंत हेड़े और उपसंचालक डॉक्टर गणेश मुड़े एवं वन अधिकारी एनएस राठौड़ भी मौजूद थे। उपायुक्त ने पर्यटकों से इस जंगल ट्रेल का लाभ उठाने का आह्वान किया। एक नवीन जंगल ट्रेल म्हणून त्यांनी प्रस्तावित केलेला आहे। एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे की कर्नाळा आणि फणसाड अशा दोन टूर अरेंज केलेले आहेत की ज्या आता सध्या काही जागा अशा आहेत की पटकन तिथं कसं जायचं हे लोकांना कळत नाही, म्हणून थेट नवी मुंबईतून एक बस सेवा सुरू केलेली आहे की ती इथून बस घेईल 30 लोकांनाच, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि ह्याचं कोविडच्या नियमांचं पालन करून त्या 30 लोकांना तिथं घेऊन जाईल। त्यांना दिवसभराचं म्हणजे खाणंपाणी आणि पर्यटन तिथल्या, याशिवाय तिथले स्थानिक जे गाईड तयार केले आहेत 30 गाईड, त्या लोकांना रोजगार, तिथल्या बचत गटांना त्या जेवण करण्याची सुविधा, अशा पद्धतीनं स्थानिक रोजगार आणि पर्यटन ह्या दोन्हीची सांगड घालून एक छान उपक्रम सुरू केलेला आहे। पर्यटनामध्ये वेगवेगळ्या धोरणं येत आहेत, नवीन नवीन कल्पना राबवल्या जात आहेत, त्यात कृषी पर्यटन एक नवीन हे आणलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आपण खूप टर्मसुद्धा ऐकलेल्या आहेत वेगवेगळ्या, की मेडिकल टुरिझमसुद्धा असतो की जेणेकरून आखातातल्या लोकांना वगैरे बरेच बाहेरचे लोक भारतात वैद्यकीय सुविधा स्वस्त मिळतात, त्यामुळे इथे येऊन राहतात, राहण्याचाही आनंद मिळतो, बरोबर जे स्वतःच्या व्याधी आहेत त्याच्यावर उपचार करून घेतात। असं जे कृषी पर्यटनसुद्धा आपण, मला वाटतं शेखर भडसावळेंचा उपक्रम पाहिला असेल बरं ज्यांनी वाचला असेल त्याबाबत, तर तोच जास्तीत जास्त लोकांना की जेणेकरून स्थानिक रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीनं पुढे नेण्याचा उपक्रम आहे। गोव्यामध्ये आपण सगळ्या सुविधा शॅक्समध्ये पाहतो की अगदी थेट किनाऱ्यावर आपल्याला शॅक्समध्ये सगळं खायची प्यायची व्यवस्था असते, बाथरूमची सोय असते, जी आता खास करून कन्सर्न नाही की रस्त्यावरून जाताना किंवा काही त्या टुरिझम स्पॉटला गेल्यावर महिलांना कुठं जायचं बाथरूमला ह्याची अडचण होते, तर तेही दूर करण्यासाठी विशाक्षी पॉलिसी त्यामध्ये उपयोग होईल। त्याचा हे दोन्ही होईल, स्थानिकांना रोजगार मिळेल, त्याबरोबर गेलेल्यांना सगळ्या सुविधा मिळतील, शिवाय तिथं गाईडसुद्धा तयार होतील, या पद्धतीनं स्थानिक रोजगार निर्माण होईल। त्या आता सध्या एक आपण एक म्हणजे चुकीच्या अर्थानं कवी ना एक ऐकलं की 1.5 वर्ष आपण या कोविडमधून जातोय, त्यावेळेस सगळे घरात राहून असे म्हणजे दोन्ही बाजूने एक आर्थिकदृष्ट्याही त्रासलेले लोक आहेत, मानसिकदृष्ट्याही त्रासलेले आहेत। मधल्या काळात थोडंसं सवलत मिळाली की लोकांनी एक नवीन टर्म ऐकली असेल आपण की रिव्हेंज टुरिझम, की आता मी खूप दिवस अडकलो आहे, मी आता बाहेर पडतो आणि काही वेड्यासारखं फिरत राहतो, तर असा रिव्हेंज टुरिझमला चांगलं रूप देऊन म्हणजे त्याला टेम करून थोडक्यात की ह्याला चांगल्या याच्याकडे वळवलं पाहिजे, त्यासाठी हा जे असे जे उपक्रम आहेत ते आपण छोट्या प्रमाणावर सुरू केलेले आहेत, ते त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, जेणेकरून या नियमांचं मुळात कोविडच्या नियमांचं पालन करून पर्यटनाला सुरुवात केली पाहिजे। अचानक सगळे जर मोकाट सुटले तरीही धोकादायक आहे, तर हे सर्व पालन करून पर्यटन विभागानं त्याचे नोंद घेऊन तसं पुढे जावं, स्थानिकांना उपलब्ध रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा आजच्या पर्यटन दिनानिमित्त शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।